नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटांमध्ये उमेदवारी वाटपावरून फार मोठा गोंधळ उडालेला आहे. महायुतीची जी परिस्थिती आहे तीच महाविकास आघाडीची आहे. परिस्थिती काय आहे तर एका विधानसभा मतदारसंघामध्ये 10-10 इच्छुक उमेदवार आहेत. त्या सर्वच उमेदवारांना वाटतं, म्हणजे त्या प्रत्येक उमेदवाराला वाटतं की मला उमेदवारी या ठिकाणी मिळावी आणि विशिष्ट पक्षाची मिळावी, जो फार मोठा राज्यामध्ये पक्ष आहे. आता अशा पक्षांमध्ये सगळ्यांना तो उमेदवारी मिळणं शक्य नाही, कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीला उमेदवारी दिली जाऊ शकते. त्यासाठी लॉबिंग केलं जात होतं, रस्सी खेच केली जात होती. इथं प्रबळ दावेदार कोण आहे, तो मतांचं किती मोठं पॅकेट घेऊन येतो, या सगळ्या गोष्टींवर फार गोष्टी अवलंबून आहेत. स्थानिक लेवलला राजकारण, आमदार खासदार आणि यांच्या भोवती फिरणारं राजकारण आहे. एकीकडं राज्याचा आणि राज्यातल्या मतदारांचा मूड सत्ता बदल करण्याचा आहे, अशी परिस्थिती असताना उमेदवार देण्यावरून कुठल्याही पक्षाला नाकीनऊ येत आहेत. बीड विधानसभेबद्दल बोलणार आहोत, म्हणजे बीड जिल्ह्यातले 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्या विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणारे अनेक आहेत. पक्षाचा एबी फॉर्म कुणाला मिळतो हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. माजलगाव विधानसभा मतदारसंघाबद्दल जर बोलायचं झालं तर या माजलगाव मतदारसंघामध्ये प्रकाश सोळंके हे महायुतीचे उमेदवार आहेत. तर दुसरीकडं महाविकास आघाडीकडून रमेश आडसकर यांना उमेदवारी मिळणार होती असं निश्चित झालं होतं. शेवटपर्यंत आपलं नाव होतं, मात्र ऐनवेळी राजकारण तिथं त्या ठिकाणी चाललं. स्थानिकच्या राजकारणी लोकांनी आपला पत्ता कट केला असल्याची भावना कार्यकर्त्यांपाशी रमेश आडसकरांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे रमेश आडसकरांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि ते उद्या निवडणुकीच्या रणांगणामध्ये असणार आहेत. रमेश आडसकर यांना डावलून मोहन जगताप यांना उमेदवारी शरद पवार गटाकडून मिळालेली आहे. मोहन जगताप तसे हे या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात, जिकडं घोगऱ्या तिकडं आपण, अशी सगळी परिस्थिती मोहन जगतापांची आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा शक्तीप्रदर्शन झालं होतं तेव्हा मोहन जगतापांनी त्यांची पात्रता किती आहे हे स्वतः दाखवून दिलं होतं. आम्ही दारू पितो, वेगवेगळ्या शिव्या देतो, हे मोहन जगतापांच्या भाषणामधून स्पष्ट दिसून आलं होतं. मोहन जगतापांनी सांगितलं होतं की मीही पितो, झाकून ठेवत नाही, आणि विविध शब्दप्रयोग त्या ठिकाणी महिलांच्या समोर करून त्यांनी आपल्या संस्कृतीचा कसा पसारा मांडला होता हे संपूर्ण राज्यानं पाहिलं. मार्केट कमिटीच्या निकालाबद्दल त्यांनी काय बरंच माझ्या वकले, नाही तर मोहन जगतापशी एवढं भांडवण रे की माजलगाव मतदारसंघात काय पण रस्त्याने सुद्धा तुम्हाला मी फिरून देणार नाही आणि माजलगावातल्या मध्ये सुद्धा तुम्हाला फिरून देणार नाही. तुम्हाला काय पुरत नाही याचा सगळा हिशोब आणि माझ्याकडे पुराव्यानिशी बोलतो आणि दाखवून देणार आहे. म्हणून त्यांना माझी आजू मी हात जोडून विनंती आहे, मोहन जगताप बद्दल, पिण्याबद्दल, ह्याच्याबद्दल कॉमेंट करू नका हो. अरे मी तो पेतो कधी मधी झाकून ठेवत नाही, पण तू पिऊन काय काय करतो हे बी तुला दाखवतो. बदनाम कसं करायचं शिकलं पाहिजे. अरे बाबा माझ्या कशाला नादी लागतो, मी बी लय मोकर लावडेच आहे, मी बी लय मोकर लावडेच आहे, मी बी लय मोकर लावडेच आहे. तुला वाटत असेल हे बोललं तरी काय. तर अशा प्रकारचे मोहन जगतापांचे हे स्टेटमेंट होते, म्हणजे समोर महिला बसलेल्या होत्या आणि कोणाला तरी खुन्नस म्हणून बोलायचं, कोणाला तरी हिनवायचं किंवा मग कोणाला तरी कमी लेखायचं या दृष्टिकोनातून हे मोहन जगतापांचं स्टेटमेंट होतं. मतदारसंघातली लोकं आता बदल घडवण्याच्या मूडमध्ये आहेत. प्रकाश सोळंके यांनी त्यांची हयात तिथल्या राजकारणामध्ये घालवली, मात्र मतदारसंघाचा विकास कधीही ते करू शकलेले नाहीत. विकास करायचा असेल तर इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. मग तो कुठल्याही पक्षात असू द्यात, कुठल्याही राजकीय पक्षामध्ये असू द्यात, किंवा मग सत्तेत असोत किंवा नसोत. सत्तेत नसले तरी निधी आमदाराला मिळतच असतो, मात्र निधी खर्च करायचा, लोकांच्या विकासाच्या कामी आणायचा हा नियतीचा खेळ आहे. तुमची जर विकास करण्याची नियतच नसेल तर मतदारसंघाचा विकास होणारच नाही हे लिहून घ्या. आता प्रकाश सोळंके विरुद्ध रमेश आडसकर असाच सामना त्या ठिकाणी रंगणार आहे असं बोललं जात आहे. मोहन जगतापांची शरद पवारांची उमेदवारी ही फेल गेली आहे असं तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. रमेश आडसकरांचा शरद पवारांनी प्रवेश घेतला खरा, मात्र रमेश आडसकरांना उमेदवारी दिली नाही. त्या विरोधामध्ये आता रमेश आडसकरांच्या समर्थनार्थ माजलगाव मतदारसंघामध्ये प्रचंड भावनिक लाट पसरली आहे. रमेश आडसकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करत असताना मोठ्या संख्येने त्या ठिकाणी समर्थक, कार्यकर्ते, मतदार उपस्थित होते आणि त्यामुळे आता प्रकाश सोळंके विरुद्ध रमेश आडसकर असाच सामना माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये रंगणार आहे.
मोहन जगताप यांचं डिपॉझिट जप्त होईल असं तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे, मतदारसंघामधल्या मतदारांचं म्हणणं आहे. मोहन जगताप स्पष्ट हजारोंच्या संख्येमध्ये जर मी दारू पितो आणि विविध शब्दप्रयोग करून शिवीगाळ त्या ठिकाणी करत असतील तर अशा प्रकारचा दारुड्या आमदार आम्हाला नको आहे असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे रमेश आडसकर की प्रकाश सोळंके आणि प्रकाश सोळंकेंपेक्षा सरस रमेश आडसकर त्या ठिकाणी ठरू शकतात अशी तिथली मतदारसंघाची परिस्थिती आहे आणि तिथल्या मतदारसंघामधल्या मतदारांचा जो आहे तो सूर आहे. मोहन जगतापांबद्दल बोलायचं झालं तर अहंकारी आणि अत्यंत अडदांड असलेला हा माणूस आहे. माफ करा, मात्र एखादा व्यक्ती जाहीर सभेमधून मी दारू पितो अशा प्रकारचे उद्गार काढून किंवा मतदारसंघामधले लोक व्यसनाधीन करण्यासाठी हा पोषक ठरू शकतो. विकास नाही तर विकासापासून कोसो दूर जाऊन आदोगतीकडे मतदारसंघाला घेऊन जाणारा हा व्यक्ती आहे. म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या महापुरुषांपासून तर आजपर्यंत समाजसुधारकांनी व्यसनमुक्तीचा लढा आजीवन सुरू ठेवला. त्या व्यसनमुक्तीच्या लढ्याला छेद देण्याचं काम या ठिकाणी जाहीर सभेमधून दारू पीत असल्याचं व्यक्त करत मोहन जगतापांनी मतदारसंघ हा व्यसनाधीन करायचं ठरवलंय का असा सगळा प्रश्न या ठिकाणी मतदारसंघातल्या लोकांना पडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे लोक येणाऱ्या काळामध्ये म्हणजे दारू पिणारे लोक मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी सभागृहामध्ये करणार असतील तर सभागृहामध्ये जाऊन मोहन जगताप दारूंच्या किमती कमी करा, दारूंचे दुकानं दिवसभर रात्रभर चालू ठेवा किंवा मग दारुड्या पिणाऱ्या लोकांना लायसन द्या, दारू पिणाऱ्या लोकांसाठी काही मोफत दुकानं उभा करा अशा प्रकारची नवल वाटणारी मागणी सभागृहामध्ये मोहन जगताप करणार आहेत का आणि तशा माणसाला सभागृहामध्ये माजलगावकर पाठवणार आहेत का असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला. त्यामुळे मोहन जगताप, प्रकाश सोळंके या तिघांच्या लढतीमध्ये प्रकाश सोळंके आणि रमेश आडसकर या दोघांमध्येच लढत होणार आहे. जरी मोहन जगताप शरद पवारांचे उमेदवार असले तरी ती उमेदवारी देण्यामध्ये शरद पवार प्रचंड चुकलेले आहेत. मी सांगितल्याप्रमाणे अशा व्यक्तीला उमेदवारी दिलेली आहे, मी ते शब्दप्रयोग पुन्हा एकदा करणार नाही, माफ करा. अशी सगळी परिस्थिती माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये रमेश आडसकर की प्रकाश सोळंके हे आता पाहावं लागणार आहे. लोक नेमका पसंती कुणाला देतात, लोकांचा कल काय आहे, मूड नेमका कुणाचा बदल करण्याचा आहे, लोकांना घरी बसवायचं कुणाला आहे, या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागतील. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.